विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी बंड पुकारत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेत अर्ज दाखल केले भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून अपक्ष म्हणून अर्ज भरला इथून माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर झाली आहे श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे सदाशिव लोखंडे यांनी बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला लाटकर यांना काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी काल रात्री रद्द करण्यात आली होती